हेलो व्यूअरवंस, नमस्ते। आजच्या तासिकेमध्ये आपण बिझनेसला बीकॉम थर्ड सेम संबंधित युनिट नंबर थर्ड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1981 या संबंध आपण ह्या ठिकाणी बघत आहोत। मागील तासिकेमध्ये आपण दोन पार्ट ह्या ठिकाणचे बघितलं होतं, दोन क्लास ह्या ठिकाणी घेतलं होतं। आजच्या तासिकेमध्ये पत्राचे प्रकार टाइप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज याबद्दल आपण माहिती घेत आहोत। आलं तर बघा, विपत्राचा उपयोग, कालावधी, उद्देश, सोन्याचा स्थान आणि जमा खर्च इत्यादीबद्दल दृष्टिकोनातून विपत्राचे वेगवेगळे प्रकार असतात। आलं बघा, ह्या ठिकाणी नंबर एक आहे विपत्राचे प्रकारपैकी एक, नंबर एक अभियाचनेचे, अभियाचनेचे किंवा दर्शनी विपत्र। आलं दर्शनी विपत्र, बिल पेबल ऑन डिमांड, म्हणजे बिल पेबल ऑन डिमांड म्हणजे मागतानसा निधीने। आलं किंवा ऑर ॲट साईट। आलं तर ज्या विपत्रातील रकमेचे शोधन मागणी करताच किंवा पाहिल्याबरोबरच करायचे असते त्या विपत्राला अभियाचनेचे किंवा दर्शनी विपत्र असे म्हणतात। आलं म्हणजे ज्या विपत्राला मागणीतला त्याच वेळी देतो त्यावेळेस त्या म्हणतो बिल पेबल ऑन डिमांड किंवा अभियाचनेचे किंवा दर्शनी विपत्र, किंवा मागतात सनी त्याला काय होतो शोधन होतो। पण नेक्स्ट ह्यामध्ये नेक्स्ट आहे नंबर दोन मुदत विपत्र, बिल पेबल आफ्टर अ पिरियड। आलं बिल पेबल आफ्टर अ पिरियड म्हणजे हा विपत्र मागता क्षणी न देता ह्या ठिकाणी वेळेने दिला जातो। आलं म्हणजे ज्या विपत्रातील रकमेचे शोधन एका निश्चित कालावधीनंतर करावायचे असते त्या विपत्राला मुदती विपत्र असे म्हणतात। आलं ह्या ठिकाणी हा जो विपत्र आहे हा निश्चित कालावधीनंतर एक फिक्स टाईमच्या नंतर त्याला परत केला जातो। आलं नंबर तिसरा आहे इंग्लंड बिल। इंग्लंड बिल म्हणजे काय होतो की स्वदेशी विपत्र। आलं स्वदेशी विपत्र, विपत्राचे लेखन आणि शोधन एकाच देशात होत असल्याने त्याला स्वदेशी विपत्र म्हणतात, इंग्लंड बिल। आलं असे म्हणतात ज्या देशात विपत्र काढण्यात आले त्या देशात त्याचे शोधन होत असल्यास अशा विपत्राला स्वदेशी विपत्र असे म्हणतात। आलं स्वदेशी विपत्र असे म्हणतात म्हणजे ह्या ठिकाणी काढणारा व्यक्ती आणि घेणारा व्यक्ती हे दोन्ही व्यक्ती एकच देशामधले असल्यामुळे त्या ठिकाणी स्वदेशी विपत्र असे याला समजले जाते, म्हटले जाते। नेक्स्ट आहे विदेशी विपत्र, फॉरेन बिल। विपत्राचे लेखन एका देशात आणि शोधन दुसऱ्या देशात होत असल्यामुळे अशा विपत्राला विदेशी विपत्र असे म्हणतात। अशा विपत्राच्या आहर्ता आणि आहर्ती पी आणि पेयर हे दोन भिन्न भिन्न देशातले निवासी असतात। आलं सिटीजन असतात। आलं ओके नंबर नेक्स्ट आहे व्यापारी विपत्र, ट्रेड बिल्स। व्यापारी व्यवहारातून ज्या विपत्राचा जन्म होतो त्या व्यापारी विपत्र असे म्हणतात। आलं अशा विपत्राच्या आहर्ता आणि आहर्ती यांच्यात धनको आणि ऋणकोचे नाते असते, धनको आणि ऋणकोचे नातेमध्ये। म्हणजे व्यापारी विपत्र हा काय आहे, ट्रेडच्या माध्यमातून त्याला समोर आणले जाते। म्हणजे ह्या ठिकाणी आहर्ता आणि आहर्ती पी आणि पेअर हे दोन्ही ऋणको धुणकोचे नाते, म्हणजे क्रेडिटर आणि डेप्टर्स असे त्याचे रिलेशन बिटवीन असते। ओके नंबर नेक्स्ट आहे ॲकोमोडेशन बिल। ॲकोमोडेशन बिल मीन्स अधिग्रह अनुग्रह विपत्र, म्हणजे ज्या व्यक्तीला एखाद्या वेळेस काय असतो ग्रज भासतो त्यावेळेस त्या विपत्राला अनुग्रहित केला जातो। आलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी विपत्राचा उपयोग करता येतो। एखाद्याची पैशाची गरज भागवण्यासाठी ज्यावेळी विपत्र लिहिण्यात येतो त्यावेळी अशा विपत्राला अनुग्रह विपत्र असे म्हणतात। अनुग्रहाच्या मुळाशी कोणताही आर्थिक किंवा वित्तीय व्यवहार नसते। आलं म्हणजे त्याचप्रमाणे आहर्ता आणि आहर्ती यांच्यात धनको आणि ऋणकोचे असे संबंध नसतात। ओके नंबर नेक्स्ट आहे नंबर सात आहे बिल रिसेबल, प्राप्य विपत्र किंवा देय विपत्र, बिल्स पेबल। ओके विपत्रातील रक्कम ज्याला मिळणार असते त्या व्यक्तीच्या दृष्टीने ते विपत्र प्राप्त विपत्र असते। तर ज्या व्यक्तीला विपत्राची रक्कम घ्यायची असते त्या तिच्या दृष्टीने ते विपत्र देय विपत्र असते। आलं त्यानंतर आहे धनादेश। धनादेशाचं सेक्शन किती आहे, सेक्शन 6। आलं धनादेश म्हणजे काय, कोण इश्यू करतो,
धनादेश बँकिंग इशू करतो, धनादेश म्हणजे काय होतो, चेक्स होतो. ओके, तर धनादेशाची परिभाषा डेफिनेशन ऑफ अ चेक. भारतीय प्रकरण अधिनियमानुसार मागणी केल्याशिवाय त्याचे शोधन होत नाही अशा विशिष्ट अधिकोशावर बँकर काढलेले लिहिलेले विपत्र म्हणजे धनादेश होय. धनादेश अप्रतिबंधित लिखित आज्ञापत्र आहे. ते अधिकोशाच्या ग्राहकाने आपल्या अधिकोशावर लिहिलेले असते आणि त्यात उल्लेखित रक्कम मागणी केल्यावरच धनादेशात त्यांच्या नावाचा उल्लेख असतो. त्याला किंवा त्याच्या आज्ञेनुसार अन्य व्यक्तीला किंवा धनादेशाच्या वाहकाला देण्याची आज्ञा दिली जाते. म्हणजे ह्या ठिकाणी धनादेशाचे अनेक प्रकार असतात. बॅरर बॅरर चेक्स आलं, त्यानंतर पेसेल चेक्स, त्यानंतर क्रॉस चेक्स, अशा वेगवेगळे प्रकार पडले आहेत. हे आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. आलं धनादेशाचे वैशिष्ट्य. धनादेशाचे वैशिष्ट्यपैकी खालती नंबर एक आहे, धनादेश लेखी आज्ञापत्र आहे. ओके, त्या ठिकाणी आज्ञा दिली असते की याच्या आदेशानुसार ह्या व्यक्तीकडून किंवा सॉरी ह्या ह्या बँकेतून एवढी एवढी रक्कम याला देण्यात यावी. ओके, नंबर दुसरा आहे, धनादेश फक्त बँकेवरच काढता येतो. धनादेश कोणा एक पर्टिक्युलर व्यक्तीवर न काढता ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त बँकेवरच काढता येतो. म्हणजे बँकेतून ज्या व्यक्तीचे खाते ओपन झालेले असते त्याच्या अकाउंटमध्ये पैसे असतो, तोच आपल्या त्या बँकेवर काय करतो, धनादेश इशू करत असतो. ओके, नंबर नेक्स्ट आहे, वी आर हेट